नमस्कार, माझे नाव विपुल शीतल गोरे. इयत्ता 8वी शाळा आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव. माझ्या भाषणाचा विषय आहे आबासाहेबांचे शैक्षणिक कार्य. कार्याची ऐसे थोर जयांचे नाही दुजाते जमायचे, घेता मुखी नाम तयाचे मस्त कामचे नमायचे. व्यक्तिमत्वाचे विविध पैलू असणाऱ्या कॉम्रेड आबासाहेबांचा जन्म 25 जून 1919 रोजी शेवगाव तालुक्यातील एका छोट्या खेड्यात वारकरी संप्रदायातील शेतकरी कुटुंबात झाला. द फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग दलित दोस्त संघ संस्थेच्या मूळ संस्थापकांपैकी कॉम्रेड आबासाहेब काकडे हे प्रमुख धरीण होते. डॉक्टर आंबेडकरांच्या दलित माणसाला माणूस बनवण्याचे स्वप्न नगर जिल्ह्यात कॉम्रेड आबासाहेबांनी प्रभावीपणे पार पाडले. दलित बंधूंच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचे वास्तवपणे चिंतन करून त्यांनी प्रथम शेवगाव व पाथर्डी तालुक्यात वसतिगृह सुरू केली. आपल्या समाजातल्या मुलांना, दलित समाजातल्या मुलांना आपणच सहाय्य केलं नाही तर त्यांना वाली कोण आहे? आपणच शिक्षणाद्वारे त्यांचा उद्धार केला पाहिजे, त्यांना शिक्षण घ्यायला लावले पाहिजे. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचा एक सामाजिक ऋण आपल्यावर असतो. त्या ऋणातूनच आपल्याला अशा प्रकारे कार्य करून मुक्त होता येईल ही एक सामाजिक जाण आबासाहेबांच्या मनात सतत देवत होती. या एकमेव जाणीवेतून आबासाहेबांनी प्रथम शेवगावला वसतिगृह सुरू केले. वसतिगृहाच्या व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमार्फत कॉम्रेड आबासाहेबांनी इतके आदर्श ठेवले होते की सुट्टीमध्ये देखील ही मुले आपली गावी जाण्यास नाखुश असत. त्यांच्या कार्याचा विस्तार आज एवढा प्रचंड वाढला आहे की संस्थेमार्फत एकूण 14 वसतिगृहे आदर्श घरकुले म्हणून कार्यरत आहेत. या वसतिगृहातील मुलामुलींचे प्रश्न स्वतः वेळ मिळाल्यानंतर आबासाहेब तेथे जाऊन सोडवीत. ते परमपूज्य साने गुरुजींचे शब्द सांगवायचे म्हणजे जो जो करील मनोरंजन मुलांचे जडले नाते प्रभुशिता यांचे. वसतिगृहातील असंख्य दलित व दलितेतर मुलांचे प्रश्न पालक या नात्याने सोडविणारा हा मनोरंजक प्रभूला प्रिय बनला. परंतु त्यांच्या निधनामुळे मुले मात्र पोरकी बनले आहेत. त्यांचे अनुयायी आज हे काम चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आबासाहेबांना बालपणी भागुजी असे म्हणत. शिक्षकांप्रमाणे संतांचा सहवास भागुजीला याच वेळी लाभला. समाज कार्य किती महत्वाचे आहे, शिक्षणानं समाजाचं रूप पालटतं याची जाणीव आबासाहेबांना झाली. ती श्री संत गाडगे महाराजांच्या एका कीर्तनानं, एका प्रवचनानं त्यांना खळबळून टाकलं. तत्कालीन शेतीवर्ग हा अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रोगराई, शिक्षणाची अनास्था यांसारख्या विळख्यात सापडला होता. हे गाडगे बाबा लोकांना समजावून देत होते, बाबांनो देव दगडात नाही माणसात आहे, त्याला बकरं कोंबडं लागत नाही आणि तो काही मागतही नाही. माणसांची सेवा करा, त्याला माणसासारखे वागवा, मुक्या जनावरांचा जीव घेऊ नका, काम करून खा, ऐदीपणानं राहू नका. हा कर्मयोग तथा ज्ञानयोग भागुजीच्या मनावर ठसला आणि इथंच कुठेतरी मनानं पेट घेतला. आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव भागुजीच्या मनात घर करू लागली. गाडगे बाबांच्या या विचारांचा परिणाम लहान भागुजीवर होऊ लागला. भागुजी विचारातून, चिंतनातून, एकांतातून त्याच्यात वेळ घालवू लागला. आबासाहेबांना विश्रांती म्हणजे काही माहितीच नव्हती. चेंज इन द वर्क इज रेस्ट ही त्यांची विश्रांतीची व्याख्याच बनली होती. टाइम इज गोल्ड हा सुविचार त्यांनी अंगीकारलेला होता. आबासाहेबांची मूर्ती डोळ्यासमोर आल्यावर आपल्याला दिसते, डोक्यावर साईवी हॅट, अंगात मॅनेला शर्ट आणि पॅन्ट असलेल्या अशा पोशाखात आबासाहेब सतत असत. आबासाहेबांची जबरदस्त तळमळ ही की पद दलितांना, गरिबांना, गरजूंना शिक्षण मिळावे आणि शिक्षण प्रसाराच्या कार्यात त्यांना अनेक अडचणी आल्या, खडतर प्रसंग आले तरीही ते निराश झाले नाही. त्यातून मार्ग काढण्याची इच्छा त्यांची असे. अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी दीनदुबळ्या मुलांसाठी वसतिगृह काढली. या वसतिगृहाची काळजीही ते जीवापाड घेत असत. पूर्वी विशेषतः म्हणजे दक्षिण भागाने मी दुष्काळाच्या छायेत असल्यामुळे तेथील जनता दारिद्र्यात कितपत पडलेली असे. पंढरपूरचा विठोबा जसा 28 युगांपासून विटेवरी उभा आहे तशी या भागातील जनता दारिद्र्याच्या चिखलात रुजलेली आहे. येथील जनतेची जीवनमान वाढवणाऱ्या आबासाहेबांनी त्यांना सतत पाठपुरावा केला. सतत देवत राहणारा विचारांचा नंदादीप आणि मंगळूरच्या काकडे घराण्याचे कुलभूषण 9 ऑक्टोबर 1978 रोजी अनंतात विलीन झाले. त्यांना माझी शब्दसमूहांजली अर्पण करून मी त्यांना अभिवादन करतो. धन्यवाद.